अंकली येथे 42वा श्री गुरु राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव उत्साहात संपन्न झाला. अंकली येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिरमध्ये गुरुवार दिनांक 31 रोजी पूर्व आराधना कार्यक्रम पार पडला. यामध्ये सकाळी 8 वाजता पादपूजा व पंचामृत अभिषेक व विधिवत पूजा पार पडली. दुपारी 12 वाजता तुलसी अर्चना, महामंगल आरती व प्रसाद कार्यक्रम झाला. रात्री 7 वाजता पालखी सेवा व महामंडल आरती पार पडली. शुक्रवार दिनांक 1 रोजी मद्य आराधना कार्यक्रम पार पडला. दरवर्षी अंकली येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंपरेनुसार श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा द्वितीया तृतीया या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. द्वितीयेस राघवेंद्र स्वामींचा समाधी दिन असल्याने मद्य आराधना भक्तिमय वातावरणात पार पडली. दुपारी वडगोलच्या श्री विठ्ठल भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी मठात पालखी प्रदक्षिणेस पालखी उत्सव पार पडला. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली. शनिवारी उत्तर आराधना संपन्न झाली. कार्यक्रमास राघवेंद्र स्वामी कमिटीचे अध्यक्ष अरुण जोशी, उपाध्यक्ष रमेश शेट्टी, गौरव अध्यक्ष शेखर शेट्टी, सदस्य बाबू तंबल, गिरीश जोशी, कृष्णकुमार संत, तुकाराम पाटील, पापू केलीकत, संदेश शेट्टी, रत्नाकर शेट्टी, पांडुरंग जोशी, शंकर कुलकर्णी, सिद्धू मगदूम यांच्यासह जगदीश कोरे, रणजित शिरशेट, डॉक्टर रामचंद्र गिजरे, भालचंद्र तोरो, विक्रम शिरशेट, ज्योत्यप्पा कोकणे, शंकर कुलकर्णी, गिरीश मुधोळे, रमेश पोतदार, पांडुरंग कुन्नुरे, बाळू लोकरे, कुमार कुलकर्णी, सुब्बू हेब्बार, प्रसाद मेदार, अरुण मेदार आदी उपस्थित होते. यावेळी अंकली, मांजरी, एक्संबा, रायबाग परिसरातील भाविकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. Yeah.